जळगाव जिल्हा परिषदेच्या गत सर्वसाधारण सभेत बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांची नावे ही इतिवृत्तातील 11 विषयांमध्ये सूचक व अनुमोदक आल्यानंतर या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत विरोधकांमध्ये स्फूट पडली. कोण मॅनेज या प्रश्नामध्ये गोंधळाने सभेला सुरुवात झाली. या गोंधळानंतर 12 मिनिटात इतिवृत्तासह 43 विषयांना मंजुरी देण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी बहुमताचे अस्त्र काढल्यानंतर विरोधकांनी हे बहिष्कारास्त्र मान्य करून आर्थिक धोरणांना मान्यता देणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत माघार घेतली. अनेक महिन्यानंतर प्रथमच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही ऑफलाईन घेण्यात आली, त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यात उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती ज्योती पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला माडके, जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के बी रणदिवे यांच्यासह विविध मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती. दलित वस्ती कामाच्या निविदावरून रावेर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना चौकशी होईपर्यंत कार्यमुक्त करावे अशी मागणी सदस्य नंदकिशोर महाजन यांनी केली आहे. या कार्यमुक्तीचा ठरावाला सेना व काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शवला. चौकशीची मागणी केली या विषयावरच तासभर चर्चा झाली. BDO दीपाली कोतवाल यांना त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना कार्यमुक्त कराच, नाहीतर आम्ही ठराव करतो अशी मागणी सदस्य नंदकिशोर महाजन यांनी लावून धरली होती. तसेच चुंचाडे तालुका चोपडा येथील मंदिरांच्या ट्रस्टीवरील पाणी चोरीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाल्यास मुद्द्यावरून सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावर गटविकास अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. आरोग्य विभागातील फाईल गहाड होत असल्याचा मुद्दा उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मांडला, तर 4 वर्षापासून अनेक कागद सापडत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BT जमावदार यांनी मान्य केले. पदोन्नत्यांचा विषय महिनाभरातच मार्गी लावण्याचे पुन्हा आश्वासन मिळाले. प्रत्येक बदली मागे 3 ते 4 लाख रुपये घेतले जातात असा गंभीर आरोप सदस्य माधुरी अत्तरदे यांनी केला आहे. तसेच गौण खरीज प्रकरणात योग्य चौकशी झाली नसल्यास आरोप पल्लवी सावकारे यांनी केला. अधिकाऱ्यांकडून विषय मार्गी न लागल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा नंदकिशोर महाजन यांनी दिला व यावर विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झोंपली होती. गावामध्ये पाणी नमुने तपासणी होत नसल्याचा मुद्दा हिमंत पाटील यांनी मांडला असून यावेळी त्यांनी साडवे बुद्रुक येथे ग्रामस्थांना दूषित पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पारोडा तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुधन वाऱ्यावर असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. गटनेत्यांनी सभेवर बहिष्कार टाकला असताना सूचक व अनुमोदक म्हणून नावे दिली गेली आहेत, यात कोण मॅनेज हे समजायला हवे असा सवाल सदस्य गोपाळ चौधरी यांनी करताच गोंधळाला सुरुवात झाली. आर्थिक धोरणाचे विषय असल्याने त्यांना मंजुरी देणे क्रमप्राप्त होते, यात कोणी मॅनेज झाले असे नाही असे स्पष्टीकरण शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी दिले. यावर संभ्रम निर्माण झाल्याचे सदस्य नाना महाजन म्हणाले. मात्र इतिवृत्तात बहिष्कार हा शब्द असायला हवा होता, हा मुद्दा त्यांनी मांडला. सूचक अनुमोदक नावे वगडावीत अशी मागणी राष्ट्रवादीच्या सदस्य डॉक्टर निलमा पाटील यांनी केला. दरम्यान आम्ही बहुमताने बैठक चालवली होती, तुमचे काय ते ठरत नाही, आधी सांगायला हवे होते, आमची नावे काढून टाका, ते या शब्दात सदस्य नंदकिशोर महाजन यांनी पलटवार केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोट्यवधी रुपयाचा विषयांना मंजुरी देण्यासह चर्चा करण्यात येत होती. मात्र याच सदस्यांच्या टेबलापुढे मात्र सभागृहात पाण्याची गळती होत होती. गेल्या अनेक सभांपासून या सभागृहाच्या दुरुस्तीचा विषय मांडण्यात आला होता, मात्र तो मार्गी न लागण्याने दिव्याखालीच अंधार असताना काहींनी बाहेर उपस्थित केला आहे. या संदर्भात आम्ही काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांची अधिक माहिती जाणून घेतली आहे. याबाबत नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषदेचे अमित देशमुख, नाना महाजन तसेच गोपाल चौधरी, पल्लवी सावकारे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. आज गेल्या 1.5 वर्षापासून आज पहिल्यांदा ते सर्वसाधारण सभा आयोजित झाली. त्यात सर्व सदस्यांनी अतिशय पोटतिडकीने विषय मांडले. विशेषतः या ठिकाणी अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे तक्रारीवर खूप मोठे विषय या ठिकाणी मांडण्यात आले. या ठिकाणी नव्यानंच आपल्याकडे शासकीय अधिकारी म्हणून शिवसाहेब या ठिकाणी रुजू झालेले आहे, त्यांच्यासमोर या ठिकाणी खूप मोठे विषय मांडण्यात आले आणि सर्व सदस्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की ह्या ज्या तक्रारी आहेत या तक्रारींचं कुठेतरी निवारण होईल आणि प्रशासनाला चांगली गती या ठिकाणी येईल. कोरोनाच्या काळात आपण जर बघितलं तर कोरोनाच्या काळात कोरोनाचं नाव सांगून अनेक अधिकाऱ्यांनी
खूप आमकाडूपणा या ठिकाणी केल्याचं लक्षात आलं आणि त्यानुसार शिवसाहेबांनी आणि अध्यक्षांनी तातडीने कारवाई करू अशा त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. विशेषतः माझ्या रावेर तालुक्यातील VDO आणि ग्रामसेवक यांची तक्रार मी त्या ठिकाणी मांडली. माझ्या रावेर तालुक्यात समाज कल्याण विभागाकडून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळजवळ 6 कोटी रुपयाचे कामं त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि ती कामांची जर चौकशी केली तर त्यातली 70% कामं एकाच कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेली आहे आणि त्यात एका कामाची मी पूर्ण चौकशी केली, त्याची पूर्ण फाईल बघितली तर त्या फाईलमध्ये जे टेंडर झाला आहे ती टेंडर पूर्ण अनियमितता त्या टेंडरमध्ये आहे. एकही कागद त्या ठिकाणी व्यवस्थित जोडलेला नाही तरी त्याचं टेंडर पात्र करण्यात आलेलं आहे. एकाच कामाच्या 2-2 प्रशासकीय मान्यता आहे, 2-2 कार्यारंभ आदेश 2-2 आहे आणि पहिल्यांदा कार्यारंभ आदेश असतो म्हणजे पहिल्यांदा तांत्रिक मान्यता असते नंतर कार्यारंभ आदेश असतो. तर पहिल्यांदा कार्यारंभ आदेश आणि नंतर तांत्रिक मान्यता, एवढ्या मोठ्या त्रुटी आणि एवढ्या मोठ्या चुका त्या टेंडरमध्ये असल्यावर सुद्धा ते टेंडर पात्र करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारे सर्व कॉन्ट्रॅक्टर लोक सर्व तालुक्याभरात ह्या कॉन्ट्रॅक्टरचे टेंडर पास करण्यात आलेले आहे. या माध्यमातून मी त्या ठिकाणी अतिशय विषय आक्रमकपणे मांडला आणि त्या ठिकाणी शिवसाहेब VDO आहे त्या ठिकाणी अधिकारी त्यांना रजेवर पाठवून त्या ठिकाणी एक चौकशी समिती नेमावी आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करावी अशी मी मागणी केलेली आहे. सभागृहाने ती मागणी मान्य केली. आज खूप म्हणजे खूप महिन्यानंतर ही सभा झालेली आहे आणि मी गेल्या 7-8 महिन्यापासून जो गौण खनिजाचा जो विषय होता बनावट पावत्यांचा त्याविषयी मी विचारतेच त्यांना, पण आजपर्यंत म्हणजे ते तक्रारदार मी आहे आणि त्यांनी अहवाल सादर केलेला आहे की तिथे म्हणजे अहवाल हा अगदी तक्रारीच्या विरुद्ध त्यांनी सादर केलेला आहे. जी अहवाल समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये आणि ज्या म्हणजे जिथे गुन्हा घडलेला आहे त्या पावत्या बनावट आहे ह्या सिद्ध झालेल्या आहेत, परंतु आजपर्यंत तिथे ना कोणावर गुन्हा दाखल झाला आहे ना काही कारवाई झालेली आहे. वास्तविक बघता तिथे कलेक्टर साहेब म्हणजे आपले माझी पहिले जे कलेक्टर होते ढाकणे साहेब त्यांनीही तिथे पत्र दिलेलं होतं की हे चौकशी करून ह्याचा संबंधितावर कारवाई करावी आणि आता जे कलेक्टर आहे राऊत साहेब त्यांनीही आपल्या जिल्हा परिषदेला पत्र दिलेलं आहे. म्हणजे एवढं होऊनसुद्धा हे अधिकारी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हेच काही हे गौण खंडणीचा बनावट पावत्यांचा विषय हा अख्ख्या जिल्ह्याचा मी विषय चौकशीचे मागणी केली होती आणि पाचोरा तालुक्यात 45 कामांची मागणी केलेली आहे, परंतु अहवालामध्ये त्या 45 कामांचा एक नामोल्लेखही नाही झालेला आहे. म्हणजे एवढं तिथे पाचोरा तहसीलाचं पत्रही मी दिलेलं आहे की तिथे त्यांनी सांगितलं आहे की इथून हा पावत्या इश्यू झालेलाच नाही आहे, जे बिलं आहे ते तरी पण हे अधिकारी कोणाला वाजवत आहे हेच काही समजत नाही. आज बऱ्याच दिवसांनी आपली सभा झाली 1.5 वर्षांनी. आमचे काही इश्यू होते ते मागची सभा मी त्या केली होती, बहिष्कार टाकला होता त्या संदर्भात. त्यांनी इतुरुतूमध्ये आमच्या सदस्यांचे नाव टाकल्यामुळे आम्ही त्यांच्यावर हे झालं की आम्ही बहिष्कार टाकले आणि पण तुम्ही नाव कसं टाकले तुम्हाला माहीत झालं पाहिजे, समाजाला माहीत झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये असं समाधानकारक उत्तर मिळालं नाही आहे, तर आमच्या गटनेत्यांनी पण आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही आहे. आमचं जे जो बहिष्कार टाकलेला आहे तोच कमजोर होता असं समजायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं मी माझा प्रश्न माझे विचार या सभागृहात मांडले आणि आजची जी मिटिंग आहे ती बऱ्याच दिवसांनी झाल्यामुळं बरेचसे प्रश्न होते ते मार्गी लागले आणि सगळी तेवढा विषय जर सोडला तर खेडमेडीच्या राजकारणात आज सभा झाली आहे. आता आमचे थोडे दिवस असल्यामुळे नवीन शिवसाहेब आल्यामुळे त्यांच्यावर पण खूप जबाबदारी आहे आणि त्यानुसार आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी समन्वय साधून आम्हाला जास्त काम करून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि पुढे कोरोनाचं तिसरी लाटचं संकट असल्यामुळे या संकटावर मात करून या जिल्हा परिषदेमध्ये राहिलेले जे दिवस हे आम्हाला पूर्ण करून आमच्या गटासाठी पुनर् याच्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे, तर निश्चितच आम्ही या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ. आज जवळपास 1.5 वर्षानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून अनेक प्रश्न सदस्यांचे सन्मानित सदस्यांचे प्रलंबित होते. तिथे ऑनलाईन जी सभा होती त्याच्यामध्ये त्यांना काही विषय मांडता आले नाही. आज जवळपास 2 वाजेपासून
साडेसहा वाजेपर्यंत बिलकुल साडेचार तास अशी सभा चालली। यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। मागच्या काळामध्ये खरं म्हणजे आम्ही प्रशासनाकडे जे जे विषय प्रलंबित आहे त्याविषयी प्रशासनाने उत्तर दिले नाही म्हणून आम्ही सभात्याग केला होता। त्यावेळेसुद्धा त्याची नोंद जी प्रोसिडिंगमध्ये घेण्यात आलेली नाही ती नोंद घेण्यात यावी असं आम्ही नमूद केलेलं होतं। त्याचप्रमाणे ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सोलर पंप सेट 49 सोलर पंप बसवण्यात आलेले आहेत मेळाअंतर्गत। त्यामध्ये मागील 2 वर्षापासून त्यांनी काम हे निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे असा विषय मांडण्यात आला। त्यामध्ये 12 ठिकाणी आपल्या चौकशी समितीने चौकशी केली असता 10 ठिकाणी पंप बंद आहे आणि 2 ठिकाणी कमी पाणी येत आहे अशी एक चौकशीचा अहवाल सभागृहामध्ये आम्ही ठेवण्याचा आग्रह धरला। तो त्यांनी सभागृहामध्ये ठेवला आणि त्याची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं सभागृहामध्ये ठरवण्यात आलं। त्याचप्रमाणे अत्यंत जिव्हाळ्याचा महत्त्वाचा विषय असा की शाळा ज्या आहेत प्राथमिक शाळा जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वीज बिल हे भरणं होत नाही त्यामुळे 329 ठिकाणी अशा शाळांमध्ये सोलर पॅनल बसवण्यात यावे जेणेकरून जिल्हा परिषदच्या शाळांना वीज बिल भरण्याची गरज वाटणार नाही। अशा ठिकाणीसुद्धा 329 ठिकाणी सोलर पॅनल बसवण्याचा मेळाअंतर्गत प्रकल्प होता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते जे पॅनल बसवण्यात आले ते नादुरुस्त असून त्या ठिकाणी कोणतीही मुख्याध्यापकांची किंवा जिल्हा परिषदची संमती न घेता त्या ठिकाणी ते बसवण्यात आलं आहे। गेल्या 2 वर्षापासून मेळाकडे हा विषय प्रलंबित असल्यानंतरसुद्धा त्याची चौकशी नव्हता त्यांच्यावर कारवाई नव्हता पुन्हा मेळाने हे निविदा काढली आणि निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं। त्यामुळे नवीन शिवसाहेबांनी त्याच्यामध्ये या शाळांचीसुद्धा चौकशी करून हा अहवाल येत्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जेणेकरून शासनाचा जो निधी आहे कोट्यवधी रुपयाचा हा वाया जाणार नाही याची दक्षता शिवसाहेबांनी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरा विषय असा होता की आरोग्य विभागामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून जिल्हा परिषदच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे याची दखल राज्याने नव्हे तर केंद्रानेसुद्धा घेतलेली आहे आणि इतक्या मोठ्या कोरोनाच्या काळामध्ये या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे जिल्हा परिषदच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। त्यांच्या पदोन्नत्या त्याचप्रमाणे त्यांना कायमस्वरूपी नोकरी देणे जे जे काही दगावले असतील त्यांना लाभ मिळवून देणे असे विविध प्रश्न त्या आरोग्य विभागाचे होते त्या कर्मचाऱ्यांचे होते। सतत आम्ही गेल्या वर्षभरापासून हा आवाज उठवत आहे की यांचा पदोन्नत्या दिल्या जो हक्काचा आहे म्हणजे नवीन त्यांना काही आपल्याला द्यायचं नाही पण जे हक्काचं त्यांना आहे ते मिळालं पाहिजे। तरी देखील प्रशासनाने आत्तासुद्धा नाराजी व्यक्त होईल असे उत्तरं त्यांनी दिले आणि DHO साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे स्टाफ नाही। त्याचप्रमाणे GAD जे डिप्टी CEO आहे चरणदेव साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याकडे जोपर्यंत फाईल ओके होऊन येणार नाही तोपर्यंत मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही। असं दोघांमध्ये या प्रशासनामध्ये समन्वय नाही आणि हा समन्वय नाही तर आज आपण सर्वसाधारण सभेमध्ये बघितलं की अत्यंत दुर्मिळ असा योग की जिथे प्रशासनसुद्धा उत्तर देऊ शकत नाही त्या ठिकाणी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सन्माननीय सर्व सदस्य असतील त्यांनासुद्धा उत्तरं मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे प्रशासनाने याच्यामध्ये सुधारणा करावी अशी सूचना शिवसाहेबांनी दिली आणि येत्या महिन्याभरामध्ये जर समजा या आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि त्यांना मिळत असलेले लाभ जर दिले नाही तर 1 महिन्याच्या आत त्यांनी दिले नाही तर जिल्हा परिषद जे अधिकारी असतील त्यांना दोषी ठरवून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असा सभागृहाने ठराव मंजूर केला आणि 1 महिन्याच्या आम्ही अशा व्यक्त अजूनही अशा आहे की 1 महिन्याच्या आत याच्यावर कारवाई होईल असं मला वाटतं। जिल्हा परिषदच्या मालकीचे अल्पबचत भवन म्हणून 30 वर्षापूर्वी गाडे भाड्याने दिलेले होते ते तत्कालीन CEO आदेश देऊन ते खाली करून सर्व दुकानं खाली केले आणि त्यांच्यावर असलेली जवळपास 10 कोटी रुपयाची जी वसुली आहे ती करण्यासाठी न्यायालयामार्फत योग्य तो निर्णय घेऊन जे त्याच्यामध्ये तडजोड होत असेल तर ती तडजोड करून आपण तो पैसा जिल्हा परिषदच्या शेष फंडामध्ये जमा करावा असं सर्वांना ठरलं। त्याचप्रमाणे अल्पबचत भवनाच्या जवळ
म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची जागा आहे. जिल्हा परिषदेचं उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे आणि मागे 30 कोटी रुपयाचा बजेट होता, 28 ते 30 कोटी रुपयाच्या जवळपास. आता तो बजेट आपल्या 16 कोटी रुपयापर्यंत आला आहे. परंतु जिल्हा परिषदेमध्ये अनेक विषय मार्गी लागतात, परंतु जिल्हा परिषदेच्या उत्पन्नामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे आणि ही घट कशी वाढेल यासाठी सभागृहाने प्रयत्न केलं पाहिजे अशी एक भावना सर्वांच्या मनामध्ये होती. आणि ती 54 आर जी जागा आहे आपल्याकडे, ती अत्यंत महत्त्वाची ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी व्यापारी संकुल बांधून स्वतःच्या खर्चाने, स्वखर्चाने, म्हणजे जिल्हा परिषदने कोणाकडे शासनाकडे त्याचा निधी मागणी न करता शासनाकडून मंजुरी घेऊन त्या ठिकाणी जवळपास 300 गाडे हे तिथे उभारले जातील आणि भव्यदिव्य असं एक व्यापारी संकुल जळगाव शहराला शोभेल असं एक मोठं संकुल तिथे उभं राहील आणि त्यापासून जिल्हा परिषदला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल आणि या उत्पन्नातून जिल्हा परिषदचा विविध खर्च हे भागवले जातील अशी एक संकल्पना सर्व सन्माननीय सदस्यांनी मांडली आणि त्याला माननीय शिवसाहेब यांनी सुद्धा दुजोरा दिला. लवकरात लवकर शासनाकडे याचे नकाशे तयार करून हा प्रस्ताव संपूर्णपणे शासनाला पाठवून शासनाकडून मंजुरी घेऊन या व्यापारी संकुलाचं काम लवकरात लवकर मार्गी लावावं असं सभागृहामध्ये ठराव करण्यात आला. त्यासाठी प्रतिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नंदू पवार यांची नेमणूक करावी असं सर्वसम्मतीने ठरलं आणि येत्या जवळ 5-6 महिन्यामध्ये हा प्रश्न मार्गी लागेल अशी सुद्धा आशा व्यक्त करतो. नवीन जे सेवा आले आहे त्यांनी सर्व प्रश्न समजून घेतले, त्याचप्रमाणे विविध प्रश्न जे असतील त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिले, त्याचप्रमाणे कठोरसुद्धा काही कारवाई करण्याची वेळ आली ती सुद्धा ते कारवाई करतील अशी आशा सर्वांना आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये निश्चितपणे याचं शिवसाहेबांनी जे कार्य ते जे करतील आणि डायरेक्ट अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वांची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे ते या जिल्हा परिषदेच्या पुढच्या भविष्यासाठी चांगले असे निर्णय घेऊन सर्व सदस्यांचे प्रश्न मार्गी लावतील अशी आशा आहे. आज झालेल्या मासिक सभेत आरोग्य विभागाच्या पदोन्नती संदर्भात वेळोवेळी मी विषय येत आलेलो आहे. मागील 6 महिन्यापासून ज्या पदोन्नत्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या राखडलेल्या आहेत की ज्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात मोलाची साथ आपल्या आरोग्य व्यवस्थेला दिली होती, पण अशा कर्मचाऱ्यांना आपली हक्काची पदोन्नती म्हणजे जे कर्मचारी 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष ह्या जिल्हा परिषदेमध्ये सेवा करत आहे पण पदोन्नतीपासून ते कुठेतरी वंचित राहिलेले आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मी वेळोवेळी मी माझ्या सहकारी वेळोवेळी आवाज उठवले पण कुठूनतरी प्रशासनाकडून ती तिरंगाई होते. आज प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आलं की सदर पदोन्नत्या 1 महिन्याच्या आत आम्ही मार्गी लावू, त्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासित सभागृहाने केलं आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.